अहमदनगरच्या निंबोडीत जिल्हा परिषद शाळेचा वर्ग कोसळून 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे निवृत्त उपअभियंता हरीश विधाते यांना अटक करण्यात आली आहे. निंबोडी इथल्या शाळेचा वर्ग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. उपअभियंता विधाते यांच्या अटकेनंतर पोलीस आता पुढचा तपास करत आहेत.